जैवविविधतेने नटलेल्या आपल्या राज्यात असंख्य वनस्पतींच्या प्रजाती आहेत. या वनस्पतींच्या प्रत्येक भागाचा उपयोग औषधी म्हणून होतो. आयुर्वेदिक आणि युनानी सारख्या भारतीय औषध प्रणालीचा वापर कित्येक देशात वाढला आहे. आयुर्वेदाचं महत्व दिवसेंदिवस वाढत असल्यानं औषधी वनस्पतींनाही वाढती मागणी आहे. अशा औषधी वनस्पतींची लागवड केली तर त्यापासून चांगलं उत्पादन मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, आयुर्वेद म्हणजे काय आणि आयुर्वेदाचं महत्त्व काय, हे महत्त्व सर्व जगाला सर्वश्रुत झालेलं आहे. आयुर्वेदामध्ये विविध झाडांचे अर्क व चूर्ण वापरले जातात. हे आयुर्वेदाचा जन्मच आपल्या भारतात झालेला आहे. या भारताने आपल्या देशाने सर्व जगाला दिलेली एक मोठी भेट आहे, मोठी देणगी आहे. आयुर्वेदामध्ये आपण विविध प्रकारचे झाडांचे चूर्ण, वनस्पतींचे चूर्ण, अर्क वापरून आपले आजार बरा करतो. शेतकरी बंधूंनो, प्राचीन काळापासून औषधी वनस्पतीचं महत्त्व या ऋषीमुनींनी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. परंतु नास्ती मूलम अनौषधम, म्हणजे निसर्गातली एकही वनस्पती अशी आहे की ती औषधी नाही, आणि म्हणून या वनस्पतीचा उपयोग व तिचा कोणता भाग औषधामध्ये वापरला जातो याची माहिती करून घेणे आपली काळाची गरज आहे. आणि म्हणून विकसनशील देशांमध्ये सुद्धा आज 80% वनस्पतीजन्य औषधापासून रोग बरे केले जातात. आणि म्हणून या औषधी वनस्पतीचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याच्या दृष्टीने कसा उपयोग करावा आणि त्याचा कोणता भाग आपल्या उपयोगात आणावा यासाठी या प्रकल्पामध्ये विविध दुर्मिळ, अति दुर्मिळ वनस्पतींचं या ठिकाणी जतन व संवर्धन केलेलं आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या औषधी आणि सुगंधी वनस्पती प्रकल्पाअंतर्गत 1970 साली धन्वंतरी उद्यानाची स्थापना केली आहे. या उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे 830 दुर्मिळ आणि औषधी वनस्पतीचं जतन आणि संवर्धन या ठिकाणी केलं आहे. हे जे वनस्पती आहे, हे जे झाडं आहेत, याचं आपल्या सर्वसामान्य लोकांना याचं ज्ञान नसतं. हे सर्वसामान्य लोकांना या सर्व वनस्पतींचं ज्ञान होण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुगंधी व औषधी वनस्पती हे विभाग स्थापन केलेला आहे. या विभागामार्फत आपल्याला विविध झाडांचे गुणधर्म आपल्याला इथं माहिती मिळतील. तर आपल्या परिसरामध्ये असे विविध वनस्पती असतात की त्याचे आपल्याला दैनंदिनी जीवनामध्ये आपले छोटे मोठे आजार बरे करायला त्याची मदत होती, पण याचे आपल्याला गुणधर्म माहीत नसतात. तर आपल्या परसबागेमध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला जे काही वनस्पती असतील याचे गुणधर्म माहीत होण्यासाठी आपण हे सुगंधी व औषधी वनस्पतीचे विभाग आपण इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये स्थापन केलेला आहे. जर लोकां आपल्या शेतकरी मित्रांना, त्याच्यानंतर शहरातील लोकांना वनस्पतीची लागवड करायची असेल तर तिची माहिती आपण या विभागामार्फत पुरवतो. अशा या औषधी वनस्पतींची व्यापारीदृष्ट्या शेती करणं आवश्यक असल्याचं या प्रकल्पाचे कनिष्ठ संशोधक सहाय्यक रंगनाथ बागुल सांगतात. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे 830 प्रकारच्या औषधी वनस्पतीचे या ठिकाणी जतन व संवर्धन केलेलं आहे. त्या वनस्पती भारतातल्या विविध भागामधून, जे 18 हॉटस्पॉट स्टेशन आहेत त्या भागामधून आपण या ठिकाणी गोळा करून त्याचं जतन व संवर्धन या ठिकाणी 20 वर्षापासून केलेलं आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवांना या औषधी वनस्पतीमध्ये कृषीकरणाचे या ठिकाणी हवामानाचा हवामान, जमीन आणि नवीन नवीन जाती ज्या उपलब्ध आहेत याच्यामध्ये या प्रकल्पामध्ये त्याचा उपयोग करावा आणि अधिकाधिक चांगल्या प्रमाणे याची व्यापारीदृष्ट्या शेतीसुद्धा करता येऊ शकते. आणि म्हणून याच उद्देशाने शेतकरी बांधवांनी आपल्या या प्रकल्पाशी संपर्क साधावा आणि या औषधी वनस्पतीची व्यापारीदृष्ट्या लागवड करण्यासाठी कोणकोणत्या वनस्पती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याची माहिती, शास्त्रशुद्ध माहिती आपण या ठिकाणी देत असतो. महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये जाऊन औषधी वनस्पतीच्या आपण कार्यशाळा घेत असतो. या वनस्पतीचं जतन संवर्धन करण्यासाठी जनजागृती शेतकऱ्यांमध्ये किंवा लोकांमध्ये आपण विविध भागामध्ये जाऊन करत असतो. आणि याच उद्देशाने या प्रकल्पाचा एक मूळ उद्देश आहे की औषधी वनस्पतीची जनजागृती व त्याचं जतन व त्याचं संवर्धन, त्याचप्रमाणे आपण औषधी वनस्पतीची व्यापारीदृष्ट्या लागवड करू शकतो का याची माहिती, शास्त्रशुद्ध माहिती आपण शेतकऱ्यांना देत असतो. आपल्याला जर शेतकरी मानवांना जर जोडधंदा करायचा असेल, जोडधंद्यामध्ये बरेचसे शेतीपूरक व्यवसाय आहेत, याच्यामध्ये सुगंधी व औषधी वनस्पती एक मोठा व्यवसाय आता पुढे येऊ पाहत आहे. तर आपल्याला याच्या संदर्भात काही अर्क बनवता येतात, चूर्ण बनवता येतात, याबद्दलसुद्धा आपण सर्व माहिती या विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना व शहरी लोकांना, सर्वांना आपण इथं पुरवत असतो.
याच्या व्यतिरिक्त ह्या विभागाअंतर्गत आपण वनस्पतींचे रोपंसुद्धा आपण इथं पुरवतो. कमीत कमी 30 ते 40 वनस्पतींचे रोपं आपण सुगंधी औषधी वनस्पती या विभागामार्फत शेतकऱ्यांना पुरवतो. याच्याबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण या कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुगंधी औषधी वनस्पतीच्या विभागाला भेट द्यायची. निसर्गामध्ये अति दुर्मिळ वनस्पती आहेत की त्या सर्दीपासून तर कॅन्सरपर्यंत रोग बरे केले जातात, आणि त्याची माहिती जर आपल्याला इतंभूत माहिती जर आपल्याला असली तर आपण घरच्या घरी या वनस्पतीचा उपयोग करू शकतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढावी अशा काही वनस्पती आहेत की त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर निश्चितपणे चांगले उपयोग आपल्या आरोग्यासाठी होत असतात. आयुर्वेदात शतावरी वनस्पतीस महत्वपूर्ण स्थान आहे. ही एक काटेरी झुपकेदार वेल असते. भारतात सुमारे 2000 वर्षापासून ती परिचित आहे. तिच्या शतगुणांच्या प्रभावावरून तिला शतावरी हे नाव पडलं. शतावरी आपण ही वनस्पती अतिशय औषधी औषधामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. जो मार्केटमध्ये शतावरी कल्प मार्केटमध्ये मिळतो, या वनस्पतीचं मूळ औषधामध्ये मुख्यत्वे करून वापरले जातात. या वनस्पतीचा उपयोग पौष्टिक आहे, दूध वाढीस आहे. स्त्रियांमध्ये जर डिलिव्हरी झाल्यानंतर दूध येत नसेल तर त्यावेळेस या वनस्पतीच्या मुळांची पावडर घेतली जाते, आणि अतिशय शरीरामधले वातपित्त असेल, कफ असेल, हे त्रिदोष नष्ट करणारे अशी एक महत्त्वाची आयुर्वेदिक वनस्पती शतावरी वनस्पती. या ठिकाणी आपण तिचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये केला पाहिजे. आयुर्वेद चिकित्सेमधील एक महत्वाची वनस्पती म्हणजे अश्वगंधा. हिच्या दोन जाती आहेत, एक जंगलात उगवते आणि दुसरी पेरणी करून उगवली जाते. या वनस्पतीच्या मुळांचा वापर चिकित्सेमध्ये अधिक केला जातो. या वनस्पतींचा मुळांचा वास हा अश्व घोड्याच्या लिदीप्रमाणे असतो व शक्तिवर्धक आहे. अश्व म्हणजे घोडा, घोडासारखी शक्ती, शक्तिवर्धक म्हणून या वनस्पतीच्या मुळ्याची पावडर या ठिकाणी आयुर्वेदामध्ये वापरली जाते. ही वनस्पती वंधेत्व ज्याला नपुंसकत्व आहे त्यांच्यासाठी या वनस्पतीच्या मुळ्या वापरल्या जातात, आणि शरीरामधले वात पित्त असेल, कफ असेल, हे त्रिदोष नष्ट करणारी अशी महत्वाची वनस्पती आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरली पाहिजे. अडुळसा ही सुद्धा झुडूप वर्गीय वनस्पती आहे. औषधामध्ये हिची पानं, फुलं, फळं आणि मुळांचा उपयोग करतात. अडुळसा वनस्पती दमा, अस्थमा, खोकल्यावर मोठ्या प्रमाणात वापरली जाते. अतिशय महत्वाची वनस्पती आहे. आपल्या परसबागेमध्ये ही वनस्पती आपल्या असणे गरजेचं आहे. गुडमार ही वेलीच्या स्वरूपात दिसते. याचं पान खाल्ल्यानंतर कुठल्याही गोड पदार्थाचा स्वाद एक तासभर तरी नाहीसा होतो. या विशिष्ट गुणामुळे याचं नाव गुडमार असं संबोधलं जातं. ही औषधी वनस्पतीचे उपयोग म्हणजे त्याचं पानं औषधामध्ये वापरली जातात. ही वनस्पती मधुमेहावर डायबिटीस पेशंट मोठ्या प्रमाणात आज भारतामध्ये वाढलेले आहेत, आणि म्हणून अशी ही महत्वाची वनस्पती तिला आपण बेडकी किंवा गुडमार म्हणतो. ही वनस्पतीचे पानं औषधामध्ये वापरले जातात आणि ही भूक वाढवणारी अशी एक महत्वाची वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये सफेद मुसळीचा उपयोग अनेक औषधांमध्ये होतो. यांच्या मुळांची पावडर करून वापर करतात. सफेद मुसळी ही त्रिदोष आहारक आहे. त्याचप्रमाणे डायबिटीस असेल किंवा किडनीचे विकार असतील किंवा महिलांमध्ये जे वंध्यत्वाचे प्रॉब्लेम असेल किंवा श्वेतप्रदर असेल, रक्तप्रदर असेल, अशा विविध आजारावर ही वनस्पती आयुर्वेदामध्ये वापरली जाते. लाजाळूच्या झाडाला कोणी स्पर्श केल्यास त्याची पानं मिटतात, म्हणूनच या वनस्पतीला लाजरी, लाजाळू असं म्हणतात. ही वनस्पती औषधी गुणांनी परिपूर्ण असून याची पानं, मुळं आणि बीजाचा उपयोग औषधात केला जातो. लाजाळू आपला लाजवंती म्हणतो या वनस्पतीला. याचं मुळे हे किडनी स्टोनवर वापरले जातात. त्याचप्रमाणे गर्भाशयाचे विकार असतील, तसेच या वनस्पतीचे पानं हे मूळव्याधवर पाईलच्या विकारावर वापरले जाते. कोष्ठकुलिंजन याची फळं कडू असून कफ, वात नष्ट करतात. ही कोष्ठकुलिंजन याला इन्सुलिन प्लांट म्हटलं जातं, आणि या वनस्पतीचा उपयोग आता डायबिटीस या विकारावर मोठ्या प्रमाणात करायला लागले. तसेच ही वनस्पती अजीर्ण, शक्तिवर्धक व सांधेदुखीच्या विकारावर मोठ्या प्रमाणात वापरली जाते. बेडकी या वनस्पतीला एक ऑप्शन म्हणून या वनस्पतीचा सुद्धा आता डायबिटीसमध्ये वापरलं जाते. चकाकणाऱ्या लहान लहान बिया म्हणजे गुंज. यात लाल आणि पांढरी अशा दोन जाती आहेत. त्यातील पांढरी गुंज औषध कामासाठी उपयोगी आहे. गुंज आपल्याला माहित आहे, सर्व दूर आहे, सर्व ठिकाणी आढळणारी वनस्पती आहे. गुंज, गुंजचा पाला हा गोड असतो. या वनस्पतीचा उपयोग किडनीचे विकार, त्याचप्रमाणे खोकला असेल, घशाचे विकार असतील किंवा मेंदूचे विकारामध्ये आयुर्वेदामध्ये ह्या वनस्पती ही वापरली जाते. गुगुळ याच्या झाडावर चिरा पाडून त्यातून राळ गोंद मिळतो. तो पिंगट किंवा फिकट हिरवा धुपासारखा असतो. तो स्तंभक, सौम्य रेचक असतो.
आपल्याला माहित आहे गुगुळ ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे आणि ती आयुर्वेदामध्ये तिचा उपयोग अनन्यसाधारण आहे. ही वनस्पतीचं जे वनस्पतीवर जी डिंक येते ती डिंक आयुर्वेदिक आहे. या वनस्पतीचा उपयोग शरीरातला कोलेस्ट्रॉल कमी करतं, त्याचप्रमाणे मूळव्याध असेल, सांधेदुखी असेल, पायऱ्या असेल, पक्षघात, आमवात अशा अतिशय महत्त्वाच्या आजारावर या वनस्पतीची डिंक ही महत्त्वाची या ठिकाणी वापरली जाते. सतापा ही सुवासिक पानांची फुलझाडापैकी एक वनस्पती आहे. ते सताप हे घरगुती आपल्या परसबागेमध्ये असणे गरजेचं आहे. सतापाचा उपयोग हा सर्दी असेल, पडसे असेल, कफ असेल किंवा उष्णतावर्धक आहे, वातनाशक आहे आणि किडनीचे विकार असतील किंवा प्रदर रोग असेल याच्यावर मोठ्या प्रमाणात या वनस्पतीचा आयुर्वेदामध्ये वापर केला जातो. बहावाचे पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. याच्या फुलांच्या सोनेरी रंगामुळे याला गोल्डन शॉवर ट्री म्हणून ओळखला जातो. बहावा कॅशिया फिस्टुला ही वनस्पती अतिशय औषधी आहे. तिची जी शेंगा आहे किंवा शेंगाचा उपयोग या आयुर्वेदामध्ये केला जातो. बद्धकोष्ठता आहे, त्याचप्रमाणे रक्त शुद्धीकरणासाठी महत्वाची ही वनस्पती वापरली जाते. लेंडी पिंपळीच्या फळांचा उपयोग औषधात केला जातो. लेंडी पिंपळी पायपर लॉंगम म्हणतो आपण या वनस्पतीला. दमा असेल, खोकला असेल किंवा अशक्तपणा, संधिवात, मूळव्याध अशा विविध आजारावर या वनस्पतीचा उपयोग केला जातो. याचा या वनस्पतीचा फळाचा उपयोग या विविध आजारामध्ये केला जातो. सर्पगंधा या वनस्पतीच्या मुळांचा उपयोग विविध आजारात केला जातो. त्यासाठी या झाडाची बऱ्याच प्रमाणात तोड केली जाते. ही वनस्पती नष्ट होण्यापूर्वीच वाचवली पाहिजे. सर्पगंधा ही वनस्पती अतिशय औषधी आहे. उच्च रक्तदाब ज्याला हाय ब्लड प्रेशर आपण म्हणतो किंवा मेंदूचे विकार आहेत, वेडसरपणा आहे अशा अतिशय महत्वाच्या विकारावर या वनस्पतीचे मुळं व पानं आयुर्वेदामध्ये वापरले जातात. अतिशय महत्वाची वनस्पती आज या आयुर्वेदामध्ये ही वनस्पतीचं महत्व आज अनन्यसाधारण आहे आणि म्हणून या वनस्पतीची माहिती असणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. शिकेकाईचा वापर पूर्वीपासून महिला केस धुण्यासाठी वापरतात. शिकेकाई वनस्पती आपल्याला या आपल्या सर्वदूर आपण पाहतोच. ही वनस्पती केसाच्या विकारावर केशवर्धक आहे. चर्मरोग, स्किनचे जे विकार असतात, आपण दात दुखी आहे अशा विविध आजारावर या वनस्पतीच्या ज्या बिया असतात, शेंगा असतात, त्या वापरल्या जातात. वात विकारासाठी उत्तम औषधी वनस्पती म्हणजे निरगुडी. निरगुडी ही वनस्पती आपल्याला माहित आहे, ही वात विकारावर मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ज्याला संधिवात असेल, वाताचा विकार असेल अशा या अतिशय महत्वाच्या विकारावर या वनस्पतीचं पानं हे महत्व आयुर्वेदामध्ये वापरले जातात. जगात कोरफडीच्या 300 जाती आहेत. यापैकी फक्त 4 जातींमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. कोरफड आपण म्हणतो बहुगुणी कोरफड. कोरफडीचं महत्व आपल्याला आपल्या घराजवळ कोरफड असणं अत्यंत आवश्यक आहे. या वनस्पतीचा उपयोग नेत्ररोग असेल, त्याचप्रमाणे पोटाचे विकार असतील किंवा संधिवाताचे विकार असतील किंवा कावीळ असेल किंवा आपल्या शरीरामध्ये जे 3 दोष असतात, वात, पित्त आणि कप, हे 3 दोष नष्ट करणारे अशी ही बहुगुणी कोरफड आपल्या परसबागेमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे आणि बहुगुणी अशी कोरफडीचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये करणे आवश्यक आहे. पारिजात सुगंधी आणि मनमोहक औषधी झाड आहे. पूर्वी नैसर्गिकरित्या उगवणारा पारिजात आज घराजवळ हौसेने लावला जातो. पारिजातक आपल्याला सर्वदूर हा पारिजातक आपल्या घराजवळ असतोच. पारिजातकाचा उपयोग मूळव्याध असेल, चर्मरोग असेल किंवा जुलाबोत असेल किंवा पांथरीचे जर विकार असतील त्याच्यामध्ये या वनस्पतीचा उपयोग केला जातो. लाल कण्हेर रूप, रंग, गंध याचं वरदान लाभलेली वनस्पती म्हणजे कण्हेर. याची पानं, साल आणि मुळांचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय औषधात करू नये. ही लाल कण्हेर ही वनस्पती औषध आहे परंतु तितकीच हानिकारक आहे. ही वनस्पती कॅन्सरमध्ये कॅन्सरच्या विकार आजारावर वापरली जाते. परंतु या वनस्पतीचं डायरेक्ट कन्झम्पशन करणं चुकीचं आहे, कारण या वनस्पतीचं जर मुळे आपण डायरेक्ट कन्झम्पशन केलं तर माणूस मरू शकतो. म्हणून आयुर्वेदामध्ये याचं प्रोसेसिंग करून वापरली जाते. म्हणून डायरेक्ट खाणं हे कॅन्सरवर डायरेक्ट जर वापर आपण केला तर माणूस मरू शकतो. म्हणून डायरेक्ट या वनस्पतीचा वापर करू नये. आपण वैद्याच्या किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने या वनस्पतीचा उपयोग करणे आवश्यक आहे. चित्रकच्या मुळांची साल औषधात वापरतात, पण ती जुनी झाली तर त्याचा उपयोग नसतो, म्हणून त्याची ताजी सालच वापरली जाते. चित्रक ही वनस्पती अतिशय आयुर्वेदिक आहे. हे जे स्किनचे डिसीज आहेत, चर्मरोग आपण म्हणतो, त्या रोगावर विशेष करून या वनस्पतीचा मुळांचा वापर केला जातो. वृक्षवर्गीय झाडांमधील दशमुळांपैकी 5 वनस्पती या हंगामी आहेत. यातील बऱ्याचशा वनस्पतीपासून सुगंधी तेल, सुगंधी द्रव्य काढलं जातं.
या ठिकाणी दशमुळामध्ये ज्या 10 वनस्पती वापरल्या जातात त्याच्यापैकी 5 वृक्षवर्गीय वनस्पती आहेत. बेल आहे, टेटू आहे, शिवण आहे, पाडळ आहे व अग्निमंत आहे. अशा ह्या 5 वृक्षवर्गीय वनस्पती दशमुळामध्ये जो मार्केटमध्ये दशमुळारिष्ट मिळतो त्याच्यामध्ये ह्या 5 वृक्षवर्गीय वनस्पती समावेश आहे. आणि 5 वनस्पती ह्या सीझनल आहेत, त्या विविध सीझनमध्ये उपलब्ध होतात. त्या सालवण आहे, पिटोन आहे, डोरली आहे. असे 10 मुळांचा जो अर्क मार्केटमध्ये मिळतो तो आपल्या शरीराला प्रतिकारशक्तीसाठी त्या या वनस्पतीचा वापर केला जातो. आपण ज्या दशमुळारिष्ट जर आपण घेतला तर आपल्या कोणताही आजार या ठिकाणी होणार नाही. आपल्याला सिट्रनल एक सुगंधी वनस्पती आहे. हिचे पाने सुवासिक असतात आणि ही याच्यापासून आपण तेल काढतो. आपल्याकडे ऊर्ध्वपातन यंत्राद्वारे आपण याचं तेल काढतो आणि तेल हे मस्किटो रिपेलेंट म्हणून मच्छरसाठी अतिशय उत्तम असं हर्बल तेल आपल्याकडे या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी विक्री करतो व ती कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. अतिशय महत्त्वाची सुगंधी वनस्पती सिट्रनलाचं तेल आपल्या या प्रकल्पात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे गवती चहा, आपण म्हणतो गवती चहाचं पानं अतिशय सुगंधी आहेत. आपल्या या प्रकल्पाकडे गवती चहाचं रोपं मोठ्या प्रमाणात विक्रीला आहेत आणि असं ही सुगंधी वनस्पतीपासून सुगंधी तेल, अत्तरे, सौंदर्य प्रसाधने, साबण, त्याचप्रमाणे जंतुनाशके, सर्दी आणि मुख्यत्वे करून या वनस्पतीचा व्हिटॅमिन एच्या गोळ्या तयार केल्या जातात त्याच्या तेलापासून. आणि म्हणून ही अतिशय औषधी वनस्पती आपल्या परसबागेमध्ये आपल्या घराजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण चहामध्ये जो आपण दैनंदिन जो चहा करतो चहामध्ये या वनस्पती जर वापर केला तर निश्चितपणे आपल्याला आजारापासून आपल्याला मुक्ती होण्यासाठी मदत मिळू शकते. हिरडा, बेहडा आणि आवळा यांचं त्रिफळा चूर्ण तर सर्वांच्या परिचयाचं आहे. हिरडा, बेहडा आणि आवळा या तिन्हींचा जो मार्केटमध्ये त्रिफळा चूर्ण बनवला जातो तो अतिशय औषध आहे. आपल्या पोटाच्या विकारावर असेल, बद्धकोष्ठता असेल आणि पोट साफ जर होत नसेल तर या वनस्पतीचा उपयोग अतिशय आयुर्वेदामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात केला जातो. जो मार्केटमध्ये त्रिफळा चूर्ण बनतो या आवळा, हिरडा आणि बेहडा या तिन्ही वनस्पतीचं एकाशी एक प्रमाण घेऊन 1:1:1 प्रमाण घेऊन तो त्रिफळा चूर्ण बनवला जातो. अशी ही महत्त्वपूर्ण वनस्पती हिरडा आपल्या घराजवळ असणे आवश्यक आहे. ही नेत्ररोग असेल किंवा सूज आले असेल किंवा खोकला येत असेल आणि काविळाच्या विकावर त्याचप्रमाणे त्रिफळा चूर्णामध्ये ही वनस्पतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भेडासुद्धा एक पाचक वनस्पती आहे. पाचक अतिशय औषधी वनस्पती आहे. हे वृक्षवर्गीय आहे. ही नेत्ररोगावर असेल किंवा मूळव्याधाचे विकार असतील किंवा कुष्ठरोग असेल किंवा गुंगी आणण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो. लाल नारंगी फुलांनी भरलेला पळस वसंत ऋतूत पाहायला मिळतो, पण पिवळा किंवा सफेद फुलांचा पळस फार दुर्मिळ आहे. नागपूर, वर्धा जिल्ह्यामध्ये जंगलात हा क्वचित पाहायला मिळतो. पळस, आपण याला फायर ऑफ फ्लेम म्हणतो. पळस अग्नीच्या ज्वाळा, याची पानझडी वृक्ष आहे. हे उन्हाळ्यात पूर्ण पानं जळाल्यावर या वनस्पतीचं पूर्ण फक्त फुलंच आपल्याला दिसत असतात. आणि ही वनस्पती अतिशय औषधी. या वनस्पतीचं जर डिंक आहे, डिंक महिलांचे जे गर्भाशयाचे विकार असतील, श्वेतप्रदल असेल, रक्तप्रदल असेल, याच्यावर महत्त्वपूर्ण ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. त्याचप्रमाणे मूळव्याध किंवा आपले गुप्तरोग असतील किंवा किडनी स्टोनच्या विकारावर या वनस्पतीचं फुलं वापरले जातात. याचा जर आपण काढा केला तर 100% ते वनस्पतीचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. अर्जुन सादळा याच्या सालीचा वापर औषधात केला जातो. अर्जुन सादळा अतिशय औषधी वनस्पती आहे. या अर्जुनाचा सालीचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. हृदयरोग असेल, हाड मोडलं असेल किंवा जखमेवर या वनस्पतीचा उपयोग केला जातो. याची साल आयुर्वेदामध्ये ज्याला हार्टचा प्रॉब्लेम असेल, हृदयरोगाचा, त्याच्यावर अतिशय महत्त्वाची ही वनस्पती आहे. ज्येष्ठमध ही वनस्पती अतिशय आयुर्वेदिक आहे. याला आपण कप असेल, खोकला असेल, दमा असेल, अतिशय याचा मुळ्या आयुर्वेदामध्ये वापरल्या जातात. या वनस्पतीचा उपयोग आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. जो मार्केटमध्ये ज्येष्ठमधाचा जो प्रोडक्ट भेटतात ते मोठ्या प्रमाणात भेटतात. ते कप असेल, दमा असेल, खोकला असेल, अशा विकारावर ती वनस्पती वापरली जाते. काटे कोरंटी सुद्धा ही वनस्पती अतिशय आयुर्वेदिक आहे. दातदुखी असेल, स्किनचे विकार असतील किंवा वाताचे विकार असतील, पित्ताचे विकार असतील, याच्यावर ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे वावडिंग आपण पाहत आहे. वावडिंगसुद्धा अतिशय महत्त्वाची व उपयोगी वनस्पती आहे. ती जंतनाशक आहे. जखमा भरून काढण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे भुयावळा. भुयावळाचा उपयोग अतिशय अनन्यसाधारण आहे. काविळ, ताप असेल, किडनी स्टोनचे विकार असतील, अशा विविध आजारावर ह्या वनस्पतीचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. याच्या छोटे छोटे आवळे येत असतात. भुयावळा
आणि ही वनस्पती अतिशय आयुर्वेदिक आहे. गुळवेल ही वनस्पती अतिशय आयुर्वेदिक आहे. संधिवाताची उकार असेल किंवा पानथरी असेल, मूळव्याध असेल, काविळ असेल, त्याचप्रमाणे आपले शरीरातली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या वनस्पतीचा काढा जर आपण घेतला तर अतिशय ती उपयुक्त अशी आरोग्यासाठी अशी ही वनस्पती गुळवेल ही आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्याचप्रमाणे डिकामली, डिकामली ही वनस्पती सुद्धा अतिशय आयुर्वेदिक आहे. पोटातले किंवा कातडीवरील जंत मारण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो. याच्यामध्ये डिंक येते, ते डिंक आयुर्वेदिक आहे. लहान मुलांचे जर माती खात असतील तर या डिंकचा, या वनस्पतीवर येणारी जी डिंक आहे तिचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो. वेखंड ही, वेखंड ही वनस्पती अतिशय महत्त्वाची आहे आणि ही आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. अग्निदीपक आहे, त्रिदोषहारक आहे, कृमीनाशक आहे, जंतुनाशक आहे. त्याचप्रमाणे संधिवात, आमवात, पक्षघात व मेंदूचे जे विकार असतील त्याच्यामध्ये ही वनस्पती वापरली जाते. पानफुटी, पानफुटीचा उपयोग अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ही किडनी स्टोनच्या विकारावर ही वनस्पती वापरली जाते आणि जखमेवर असतील किंवा मुकामारावर ही वनस्पती रामबाण आहे. या विद्यापीठाच्या प्रकल्पास भेट देऊन आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन औषधे आणि सुगंधी वनस्पतीची शेती केली तर नक्कीच सुगीचे दिवस येतील असं म्हणायला हरकत नाही. शेतकरी बंधूंनो, आपल्या जर या औषधी वनस्पतीची अधिक माहिती आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर औषधी सुगंधी या प्रकल्पाशी आपण संपर्क साधावा. त्याचप्रमाणे या औषधी वनस्पतीचे रोपं जर आपल्याला हवे असतील तर आमच्या औषधी वनस्पतीच्या नर्सरीमध्ये हे सगळ्या प्रकारचे रोपं उपलब्ध आहेत. आपण या प्रकल्पाशी संपर्क साधावा. आमचा संपर्क नंबर आहे 0-24-26-243-292 या नंबरशी आपण संपर्क साधावा. Thank you.